हा बघा अजून एक हे बघा, हे ॲक्च्युली ना मासे पकडण्याचं टेक्निक आहे, आता ना प्रतिमेच्या पायाखाली झाला त्यामुळे त्याला समजला, चप्पलच काढून घेतो पायाला लागल तरी, हा चप्पल असेल तर समजत नाही तो। नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि काल आहे ना रात्री 8-8:30 पाऊस सुरू झाला ना, तो सकाळी 5-5:30 होता, म्हणजे भरमसाठ पाऊस होता। काल संध्याकाळी आम्ही आलेलो नदीवरती आणि संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आम्ही घरी गेलो, दोघं तिघंजण इथे थांबले होते। तर काल थोडेफार मासे मिळालेले आपल्याला आणि रात्री बरेच मासे पकडले, म्हणजे रात्री इकडे ना एवढा पाऊस पडला ना तर मासा बांधण्यात वगैरे पाळण्यात वगैरे न चढताना मलकांमध्ये चढत होता, तर वरती इकडे भरपूर मासे पकडले आणि ते मासे सकाळी आहेत ना घेऊन घरी गेलेत। आता आम्ही आलो नदीवरती, आता आहे ना पाऊस जरासा थांबला आहे, मगाशी पडत होता आता थोडा थोडा थांबला आहे। तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? पाळणं वगैरे लावलेले आहेत, जे काय मासे चढत आहेत ना ते बघायचे आहेत, नंतर मग दुपारपर्यंत मासे घरी घेऊन परत जायचं आहे। तर अशी धमाल असते मंडळी चढणीच्या माशांची, गावाला आता 10-15 दिवस मोठा थरार असतो सर्व गावांमध्ये चढणीचे मासे पकडण्याचा। इकडे मंडळी नदीला पाणी बघा कसलं आलं आहे, भरमसाठ पाणी आलं, कारण रात्री आहे ना बराच पाऊस पडला आहे। आणि इकडे बघा मासे किती दाखवतो तुम्हाला, हे बघा आतमध्ये ना बरेच मासे भेटलेत, जास्त पिसलांडे आहेत, पिसलांडे आणि मळे मासे आहेत, हे बघा। ही बघता नाही पाण्याची विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूची जी नदी आहे ना तर मोसंडून वाहते, हे शृंगारपूर गाव होतं, म्हणजे कातोडी शृंगारपूर गाव आहे ना तिकडून ही नदी आलेली आहे आणि तशी जबरदस्त वाहते बघा, लोंड एकदम बराच आहे, कारण पाऊस एवढा पडतो आहे ना गावी त्याने त्याची जी तीव्रता आहे ना ते अजूनच वाढले आणि पाण्याचा प्रवाह इथे भरपूर मोठा आहे। हा बघा इकडेपासून चालू झाला तो तिकडे लांबपर्यंत आहे, हा लोंड तुम्हाला दिसतोय ना तो लोंड एकदम भारी आहे। इकडे बघा मलकंडीमध्ये ना मासे पकडण्याची भरपूर मजा असते ॲक्च्युली आहेत ना, हे बघा हा बघा केवढा मोठा मासा आहे, हा बघा कोण आहे मळे, हा बघा मळू आहे मळू, हा बघा जठी होता पिशवी साधी। हे कसे मलकण्यामध्ये आहेत ना इकडे गवतांमध्ये राहिलेले मासे असतात, नॉर्मली पटकन आहेत ना इकडे मलकण्यामध्ये मासे मिळत नाहीत, पण एका दुसरा असा राहिलेला असतो तोसुद्धा मिळतो आपल्याला। काय आहे बघ मासा आहे, हा बघ ये हाय, हा बघा अजून एक हे बघा, हे ॲक्च्युली ना मासे पकडण्याचं टेक्निक आहे, आता ना प्रतिमेच्या पायाखाली झाला त्यामुळे त्याला समजला, चप्पलच काढून घेतो पायाला लागल तरी, हा चप्पल असेल तर समजत नाही तो। इकडे पण चढलेले प्रथमेश आहे ना रात्रीपर्यंत होता, रात्री मजा आली असेल ना तुम्हाला, कुठे इकडे इकडे पर्यंत होते मासे पुढच्या मध्ये तो पाणी आलं, हा इथं इथं आला होता, हा कोहिनी लावले इथं, अच्छा कोहिनीत मासा नाही चाललं, वर चढत होता आईला, हाताने पण बरेच पकडलो ना इकडे इकडे मंडळ ना इकडे बराच मासा, म्हणजे पाणी आहे ना एकदम वरच्या साईडला इकडे आलेलं, कारण 8-9 तास पाऊस पडत होता त्यामुळं बराच मासा इकडे ना वरती चढला, पाळण्यात कमी चढला पण इकडे मलकंडांमध्ये वगैरे आहे ना बराच आला। हॅलो अजून एक मळे हॅलो, म्हणजे मलकंडीत पण मासे पकडायला मिळत आहेत, आता पाळण्यामध्ये मासे चढतायतच पण मलकंड्यांमध्ये पण असे एका दुसरा मासा पकडतो आहे आम्ही मागापासून, नजर चांगली हवी, आम्ही सर्वजणच फिरतो आहे ना प्रथमेशात नजरे चांगले येतात, सागरला दिसला आहे पण शेपटी पकडतो आहे सागर, बिल नको काढू राहू दे, लय मोठं असेल ते येईल तो खाली,
शेपकीच फक्त दिसत होती ना ती शेवटी दिसते आतमध्ये गेला येईल आता पाणी कमी झालं ना परत येईल मासा मंडळी मासेच मासे मिळत आहेत कारण ना बरेच मासे काल चढलेत कालच्या पावसाने हे बघा हा बघा सगळे मलेच आहेत का रे भरपूर आहेत जाईल जाईल पाणी कमी झालं तसे बाहेर येतील आता सर्व तिकडे नको पाणी लावू असं तिकडे येईल मग भेटेल ना याच्यावर हा याच्यावर येईल पाणी सोड खाली दगड काढलीस ते चालेल ते दगड काढ हा येऊ दे पाणी इकडे खाली काय नाही कुठं नाही जाणार कुठं अरे तो उड्या मारतोय ह्याच्यात अबा 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 एकच आहे काय दोन आहेत अबा अबा व्हायला तू पण पकडलास भेटत नाही रे दोन गेला दोन तीन आहे बघ वर गेला अबा बघ चार आहे अजून आहे बघ इथे पानाखाली बघ पानाखाली पानाखाली या सोड तसोड झाली सर कत्री पकडले हा सोड पकड दिसला दिसला बर जातो गेला वर हे बघताय ना हे आहेत चढणीचे मासे आज बरेच मासे आणलेत खरं तर हे बघा या साईडला पण आहेत या आई साफ करते म्हणजे सर्वच मासे काही साफ करायची गरज नसते पण ज्या पिचलांड्या वगैरे आहेत ना त्या साफ करायला जास्त लागतात आणि बाकी नॉर्मली अंडी असतात आतमध्ये तर त्यांना वरनावरनं साफ करतात आणि हे बघा हे शिजवायचे आहेत आणि हे फ्राय करायचे आहेत राई आता सर्व मासेने साफ करून घेते साफ झाले की नंतर मग आपल्याला मस्त शिजवून घ्यायचे आहेत आणि फ्राय पण करायचे आहेत तर इकडे मंडळी आईने आहे ना आता जे आपण चढणीचे मासे आणले होते ना ते शिजवायला सुरुवात केली याच्यामध्ये काय काय टाकलं आहे मीठ मसाला आणि हळद तर ते मासे आहेत ना मस्त पहिले आहेत ना साफ करून घ्यायचे दोन वेळा आहेत ना दोन तीन वेळा तरी धुवायचे आणि नंतर मग ते शिजवायचे आहेत दोन तीन लसूण घेतले ताईने ते चेचून याच्यामध्ये टाकायच्या साधी सुधी मंडळी रेसिपी असतो मासे आहेत ना डायरेक्ट आपण साफ करून घेतले होते धुतलेले त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद टाकले आणि हो दोन तीन लसूण आणि तेल हे सर्व टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण सर्व माश्यांना लागेल या प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं बघा खूप सोपी आणि साधी रेसिपी मात्र मासे खूप चविष्ट लागतात हां खायला त्याच्यामध्ये मासे शिजतील एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण जास्त टाकलं तर ते मेण्यासारखे होतील हे बघा तेवढे मासे आहेत ना तेवढंच पाणी टाकलं आहे आता ह्याला शिजवून घ्यायचं आहे ते शिजले की मासे झाले तयार खायला आणि हा म्हणजे सांगायचं याच्यामध्ये आहे ना दोन तीन कोकमसुद्धा आईने टाकलेत वरून पण एक टाकते आता म्हणजे माशाला आहे ना आंबटसर चव आलीच पाहिजे तरच मासा खायला खूप छान लागतो तर आता इकडे आहे ना आता हे चुलीवरती ठेवतो आहे आपण चुलीवरती हे मस्त शिजतील एक 10-1 मिनटामध्ये शिजतील त्याच्यानंतर मग ते खायला मासे तयार इकडे फक्त हे चढणीचे मासे आहेत इकडे आपण थोडासा रवा घेतला त्याच्यामध्ये हळद टाकले
लाल तिखट, जसं तुम्हाला तिखट हवं तसं। थोडंसं तांदळाचं पीठ घेते। बरं, चवीनुसार मीठ। अच्छा, हे माशांना ऑलरेडी कोकम आणि मीठ थोडंफार आपण लावून ठेवलं होतं, कारण ना दुपारी मासे आणले होते तर त्या कारणे परत कोकम नाही लावत आहे। हे मासे बघत आहे ना, आपण एक एक करून आहे ना आता तव्यावरती टाकतो आहे आणि फ्राय करून घेतो आहे। हे मासे आहेत ना, फ्राय करून पण चांगलेच लागतात आणि शिजवतात जास्त करून। ॲक्च्युली मासे गावाला आलात ना तुम्ही तर हे जास्त मासे शिजवले जातात। मासे शिजायला काही टाइम नाही लागत आहे। हो, लवकर येतं। आता आपण हे साईडला असे करून घेऊया, सगळे मासे झाले की नाही। फक्त फ्राय झालेत मासे, कडक झालेत। हो, बघू शकतो का टेकायला काही वेळ नाही लागत। मासे नदीतले मी काढून घेते आता। हे बघा म्हणजे मस्त मासे आहेत ना, फ्राय झालेत। आता जे थोडे उरलेले मासे आहेत ना ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत। आज मंडळी जास्त आहे ना पिचलांड्या भेटल्या होत्या। या पिचलांड्या माशा थोड्याशा ना छोट्याशा कळवट लागतात, तर त्यांना चांगलं साफ केलं ना तर छान लागतात। हे बघा आई आहे ना साफ करते। या पिचलांड्या बघा मस्त साफ केल्यात, तीन चार वेळा त्या धुवून घेतल्यात, कारण त्यांच्यावरची जी खवलं असतात ना ती पूर्ण निघाली पाहिजे। तर आता साफ करून झालेत तर त्यांना फ्राय करून घेऊया। तांदळाचं पीठ कसं टाकलंस? कडक व्हायला थोडेसे। अच्छा, असंच फ्राय केले तरी चालतात। रवा आणि तांदळाच्या पिठाने जरा कडक होतात ना। हो, म्हणून आता मीठ मसाला हळद वगैरे लावून जरी केलं ना चालतं तरी छान होतात। दही गरम झालंय, एक बाजू तळून झाले, आता दुसरी बाजू उलटे करून घेते मी जरा। मासे व्यवस्थित फ्राय झाले ते मी साईडला करून ठेवते आणि दुसरे मासे तळते आता। अच्छा, नंतर मग एकत्र करूया लास्टला। तुले मासे ना पटकन शिजतात ना, तर हळू अलगद हाताने उलटे करायचे। अच्छा,
पण नॉर्मल मच्छी करतो तसे नाही, तशी पण मच्छी लगेच फ्राय होते पण हे मासे जास्त लवकर होतात. आता म्हणजे हे मासे इकडे फ्राय होत आहेत आणि अजून थोडेफार आहेत बघा, तेवढे मासे फ्राय करायचे आहेत आपल्यालाच. मंडळी जेवायला या, आज आपल्याकडे चढणीचे मासे आहेत. हे बघा, इकडे हे शिजवलेले मासे आहेत आणि इकडे हे फ्राय केलेले मासे आहेत. तर या मस्त जेवायला, चढणीचे मासे खायला तर भरपूर मजा येते. मंडळी छान असं जेवण झालं आहे आणि बाहेर आहे ना भरमसाठ पाऊस आणि वारा आहे. म्हणजे आत्ता गेले 2-3 दिवसापासून काय होते माहीत आहे का, 7:30-8 वाजले ना की पावसाला सुरुवात होते आणि मग तो सकाळपर्यंत पाऊस असतो, म्हणजे भरमसाठ पाऊस असतो. शेतीचे कामं पण खोळंबलेत त्या कारणाने. तर मंडळी आता आहे ना पाऊस तर चालूच राहणारच आहे म्हणा, पावसाळ्याचे दिवस आहेत. पण आपलं जेवण झालेलं आहे आणि मंडळी छान वाटतं म्हणजे जेव्हा चढणीचे मासे आपण खातो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं. एक मजा असते मंडळी हे मासे पकडण्यामध्ये आणि खाण्यामध्ये सुद्धा. तर पावसाळा चालू झाला की चढणीचे मासे आहे ना कोकणातल्या घरांमध्ये तुम्हाला खायला मिळेलच. तर चला मंडळी आजच्यासाठी एवढंच, हा व्हिडिओ इथे मी थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील ना तर ते लिहायला विसरू नका. भेटो आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.